काल जे आपण सेशन घेतलंय त्या सेशन मध्ये आपण काय बघितलंय, बेसिक सर्च कसं करायचं आणि एकच आपण क्वेरी घेतली होती डायनॅमिक क्वेरी. आता पुढचं एक मिनट आईडी ओपन करते हैं. काल आपण एम्प्लॉईचा टेबल क्रिएट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट एक्सेप्ट व्हॅल्यूज ऑफ एक्सेप्ट डिटेल्स ऑफ एम्प्लॉई, एक्सेप्ट डिटेल्स ऑफ एम्प्लॉई फ्रॉम यूजर यूजर अँड इन्सर्ट व्हॅल्यूज इन टू एम्प्लॉई टेबल. तर आता हे कसं करणार आहे, आता इथे आपली इन्सर्टची क्वेरी आहे, पण ही आपली स्टॅटिक क्वेरी आहे का डायनॅमिक क्वेरी आहे? डायनॅमिक क्वेरी आहे, कारण की इथे तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू युजरकडून ऍक्सेप्ट करायच्या आणि ऍक्सेप्ट केलेल्या व्हॅल्यू नंतर तुम्हाला टेबलमध्ये इन्सर्ट करायच्या. म्हणजे पहिल्या तीन स्टेप ज्या आहेत त्या तुमच्या काय असणार आहेत, सेम कुठल्या, इम्पोर्ट करायचा, त्याच्यानंतर कनेक्टर कनेक्टर डॉट कनेक्ट मेथड आणि कर्सर क्रिएट करायचं. तिथपर्यंत तुमच्या स्टेप प्रत्येक प्रोग्रामसाठी त्या कॉमन स्टेप्स येणारच आहेत. ह्या एवढ्या बरोबर आहे, या प्रत्येकासाठी कॉमन स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हा कर्सरचा ऑब्जेक्ट युज करून आपण कालच क्रिएट केला ना आपला डेटाबेस कुठला आहे, TYBCS. तो TYBCS इथे डेटाबेस मी काय करते, युज करते. डेटाबेस इज इक्वल टू TYBCS bracket close. त्यानंतर कर्सर आपल्याला काय करायचा आहे, क्रिएट करायचा आहे. कर्सर आपल्याला रिटर्न करणारे कर्सरचा ऑब्जेक्ट. इथपर्यंत समजल्या सगळ्यांना, ह्या तीन स्टेप प्रत्येक प्रोग्रामसाठी कॉमन येणार आहे. नंतर काय करायचं, हा कर्सरचा ऑब्जेक्ट युज करून आपल्याला एक्झिक्यूट क्वेरी फायर करायची, पण डिरेक्टली आपल्याला एक्झिक्यूट करता येणार नाहीये का, तुम्हाला युजरकडून व्हॅल्यूज घ्याव्या लागतील ना ज्या टेबलमध्ये इन्सर्ट करायच्या त्या. मग आपण काल युजरकडून काय काय ऍक्सेप्ट केलंय, हा म्हणजे आधी आयडी इंट, आयडी इज इक्वल टू इंट इनपुट एंटर आयडी, त्याच्यानंतर नेम इनपुट एंटर नेम, अजून काय काय केलंय आपण, एंटर नेम, त्यानंतर सॅलरी पण घेतली आहे ना, त्यानंतर सॅलरी सॅलरी इंटिजर मध्ये घेतली आहे, त्यामुळे तुम्हाला इथे घेताना टाइप कास्टिंग करावं लागणार आहे, म्हणजे इंट मेथडला कॉल करावं लागणार आहे. इनपुट एंटर सॅलरी, अजून डेझिग्नेशन पण आपण इथे घेतलंय युजरकडून, सॅलरी डेझिग्नेशन डी मध्ये स्टोअर करते, इनपुट एंटर डेझिग्नेशन, अजून डेझिग्नेशन, आणि त्याच्यानंतर एच पण घेतलाय ना आपण, एच इंट इनपुट, आपण काल जो टेबल क्रिएट केलाय त्याच्यामध्येच करते सगळ्यांनी, इनपुट एंटर एच, हा सिटी पण राहिली नाही का, खूप ऍट्रिब्यूट घेतलेत नाही का, एंटर सिटी. घेताना तुम्ही युजरकडनं कसे घ्या,
पण इन्सर्ट करताना टेबलमध्ये ज्या सिक्वेन्स आहे त्याच टेबल इन्सर्ट करायचे. एंटर सिटी. कसा सिक्वेन्स आहे आपला कालचा? मग आता आपली इथे एक्झिक्यूट मध्ये क्वेरी येणार आहे इन्सर्ट इन टू टेबल नेम काय आहे एम्प्लॉई व्हॅल्यूज. पहिली व्हॅल्यू कुठली आपली नंबर, त्यामुळे त्याला फक्त कर्ली ब्रॅकेट दिला तरी चालेल, स्ट्रिंग नाही. त्यानंतर काय आहे नेम, म्हणजे हा प्लेस होल्डर सिंगल कोड मध्ये टाकावं लागेल. त्यानंतर सॅलरी, त्याच्यानंतर सिटी असेल, डेझिग्नेशन आहे का डेझिग्नेशन, त्याच्यानंतर नाही नाही सिटी मग नंतर एज असेल. टेबल क्रिएट करताना सिक्वेन्स विचारते मी सिटी सिटी आणि त्याच्यानंतर काय एज. कळालं का किती व्हॅल्यूज आहेत आपल्या? सहा व्हॅल्यूज आहेत. मी सहा प्लेस होल्डर टाकले. ज्या स्ट्रिंग व्हॅल्यूज आहेत त्याला सिंगल कोड मध्ये प्लेस होल्डर टाकायचा आणि जो आपला इंटीजर व्हॅल्यू तो डिरेक्टली प्लेस होल्डर टाकायचा. मग ह्या व्हॅल्यूज आपण कशाने रिप्लेस करणार आहोत? फॉर्मॅट फंक्शननी. पहिल्या प्लेस होल्डरच्या ठिकाणी कुठली व्हॅल्यू पाहिजे? आयडी. दुसऱ्या प्लेस होल्डरच्या ठिकाणी नेम. त्याच्यानंतर सॅलरी. त्याच्यानंतर डेझिग्नेशन. त्याच्यानंतर सिटी आणि त्याच्यानंतर एज. आले लक्षात? आणि याच्यानंतर आपण एक मेसेज प्रिंट करणार आहे, कारण की इन्सर्टची क्वेरी आपल्याला रिटर्न रिझल्ट सेट करत नाही, म्हणून तुम्ही मेसेज प्रिंट करणार डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली. डेटा इन्सर्टेड सक्सेसफुली. पण जर तुम्हाला तो टेबल पण डिस्प्ले करायचा असेल तर मग आता परत तुम्हाला काय करावं लागेल? परत सीआर डॉट एक्झिक्यूट सिलेक्ट स्टार फ्रॉम, मग परत लूप एंटर इटरेट करून तुम्हाला काय करावे लागतील? रेकॉर्ड डिस्प्ले करावे लागतील. रन करते हा कोड. नाही नाही आता तुम्हाला मल्टिपल करायचे असतील ते पण तसं पण करू शकतो, ते पण मी सांगते कसं करायचं. आता आपल्या प्रोग्राम थ्रू एका वेळा इन्सर्ट क्वेरीला किती वेळा कॉल दिला? एकदाच. त्यामुळे एकच एक्झिक्यूट होणार आहे. मल्टिपल व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या असतील तर त्या कशा करायच्या हे पण दाखवते. इन्सर्ट डायनॅमिक. आता एरर आली मला, मॉड्यूल नॉट फाउंड एरर. एक मिनिट. ओपन केलं करते मी, पण मला एरर कुठली आली? मॉड्यूल नॉट फाउंड आली आहे. माझ्याकडे पायथॉनचे सगळे व्हर्जन्स आहे. 3.8 आहे, 3.9 आहे, 3.10 आहे. पण मी जो पायथॉनचा तुम्हाला पाथ सेट पाठवलेला आहे तो पाथ मी 3.8 साठी केलेला आहे, म्हणजे त्या डिरेक्टरीमध्ये जाऊन ती पाइप कमांड मी फायर केलेली आहे. त्यामुळे एक्झिक्यूट होताना माझ्याकडे MySQL मी 10 साठी नाही केलेला, तो कनेक्टर लोड केलेला, म्हणून ती एरर येत होती मॉड्यूल नॉट फाउंड. डेटाबेस स्पेलिंग इथे करेक्ट करते पुन्हा एकदा. ते रन झालं ती वेगळी एरर येईल, ती कुठली येईल ती पण एकदा बघा. इथे मला एरर आली होती बघा, मग अशी कुठली एरर आली? पहिल्यांदा ही एरर बघा, कॅनॉट कनेक्ट टू MySQL सर्व्हर लोकल होस्ट 3660. म्हणजे इथे मी तुम्हाला नेहमी काल पण सांगितलं होतं की तुम्हाला आधी काय रन केलं पाहिजे, वॅम्प. वॅम्प रन केले का मी? काल मी ऑलरेडी इथे करून ठेवलं होतं, इथे माझ्याकडे वॅम्प नाहीच आहे, मी रनच केलेलं नाहीये, बरोबर आहे. मग आता इथेही मला एरर आली, म्हणजे प्रत्येक एररचा मिनिंग समजून घ्या.
इथे रेड येते, आता इथं जेव्हा ग्रीन येईल तेव्हा तुमचं ते रन झालेलं आहे. होत आहे. आता इथून डेटाबेस लगेच ओपन करून ठेवायची गरज नाही. आता मी ते डेटाबेस ओपन केला नाही, फक्त वॅम्प ओपन केले. मायएसक्यूएलचा पण शेल मी ओपन केलेली नाहीये इकडे. पुन्हा एकदा रन करते. इथे मी आता माझे इथे वॅम्प रन आहे. बघा इथे ग्रीन मध्ये आलंय, म्हणजे आता ते बॅक एंडला प्रोसेस होत आहे. पुन्हा एकदा रन करते. रन केल्यानंतर आता इथे मला मेसेज येतोय एंटर आयडी वगैरेचा. म्हणजे ही इथली लोकल होस्टची जी एरर आहे ती लोकल होस्टची एरर गेली माझी. 303 जी येत होती ती कळाली सगळ्यांना. जरी तुम्ही मायएसक्यूएल कनेक्टर केलं आणि तुम्ही ड्रायव्हरच रन नाही केला तर चालेल का? नाही चालणार. एंटर आयडी 12, नेम एबीसी, सॅलरी काहीतरी मी इथे 12,000 टाकते, त्यानंतर डेझिग्नेशन मॅनेजर, एज 20, सिटी पुणे. आता इथे मला पुढे वेगळी एरर आली. कुठली आली? एक्झिक्युटची आले लक्षात. माझ्या डेटाबेस मध्ये व्हॅल्यू एक्झिक्युट झाली का नाही, कारण की आपला इंटरप्रिटर आहे ना, त्यामुळे आधीच तुम्हाला सगळ्या क्वेरी दिसणार नाहीये. एरर काय? मायएसक्यूएल कर्सर हॅज नो ऍट्रिब्यूट एक्झिक्युट, कारण की इथे माझं एक्झिक्युट स्पेलिंग चुकलंय. आलंय लक्षात? म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी एरर तुम्हाला वेगवेगळ्या तशा तशा स्पेसिफाय होऊन येणार आहेत. एंटर आय डी 123, नेम काव्या टाकते मी इथे, सॅलरी टाकते इथे मी 40,000, त्याच्यानंतर डेझिग्नेशन येईल ना त्याच्यानंतर, हा डेझिग्नेशन टाकते इथे मी टेस्टर, सिटी टाक नाही एज टाकते इथे मी 21, आणि सॅलरी जी आहे सिटी टाकते इथे मी पुणे. मला येते बघा इथे डेटा इन्सर्टेड. मग आता तुम्हाला इथे प्रेम मायएसक्यूएलचा प्रॉम्प्ट केव्हा लागेल? इथे आता मी ओपन केलाय का मायएसक्यूएलचा नाही, पण जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल जाऊन खरंच इन्सर्ट झालाय की नाही, मग त्या केसमध्ये तुम्ही इथे मायएसक्यूएल काय करू शकता, हा मायएसक्यूएल ओपन करायचा. पण हा ओपन पाहिजे कन्सोल मायएसक्यूएलचा असं कंपल्शन आहे का? समजतंय? मग तुम्हाला आता खरंच चेक करायचं की ते रेकॉर्ड इन्सर्ट झालाय की नाही. तर यूज कुठला आपला डेटाबेस आहे? TYBCS यूज करते. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय, इथे माझी ही एंट्री झालेली आलंय लक्षात. कळालंय? आता तुम्हाला इथे या प्रोग्राम थ्रू एकच व्हॅल्यू इन्सर्ट होईल. तुम्हाला चार व्हॅल्यू इन्सर्ट करायचे असेल, तुम्हाला ऑप्शन काय आहे की हा प्रोग्राम चार वेळा रन करा. पण चार वेळा रन करून तसं काही हे होणारच नाही. मग त्यापेक्षा एकाच प्रोग्राम थ्रू जर मला मल्टिपल व्हॅल्यूज इन्सर्ट करता आल्या तर मग कसं करणार ते? करेक्ट. आता कुठला लूप कोड आहे आपल्याला, कुठला परत परत एक्झिक्युट करायचा, हा एवढा परत परत इन्सर्ट एक्झिक्युट करायचा आहे. मग हा कोड कशामध्ये लिहायचा? लूप मध्ये. मग तुम्ही इथे युजरला आधी विचारणार, हा करेक्ट, जसं आपण अरे मध्ये विचारतो, एंटर हाऊ मेनी रेकॉर्ड्स इनपुट, एंटर हाऊ मेनी रेकॉर्ड्स रेकॉर्ड्स. जेवढे युजर देईल तितकेवढे आपण काय लावणार? फॉर लूप. फॉर आय इन रेंज, कुठून स्टार्ट करणार आपण रेंज फंक्शन? 1 to n+1, बरोबर आहे. आणि हा जो सगळा कोड आहे, हा सगळा कोड तुमचा कशामध्ये येणार? लूप मध्ये. तुम्हाला प्रत्येक रेकॉर्ड इन्सर्ट झाल्यानंतर डेटा इन्सर्टेड पाहिजे असेल तो मेसेज ठेवा, आणि सगळ्या व्हॅल्यूज इन्सर्ट झाल्यानंतर पाहिजे असेल तर तसं टाका, तुमच्या ह्याच्यावरती आहे. आणि आता हे कंप्लीट फॉर लूप झाल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल्स पण दाखवायचे असतील तर मग ह्या फॉर लूप नंतर इथे मी काय करणार? कर्सर डॉट एक्झिक्युट, आणि इथं कुठली क्वेरी फायर करणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, कळालं? आणि त्याच्यानंतर इथे मी हे फॉर लूपनी रेकॉर्ड प्रिंट करणार. पण फॉर लूपनी रेकॉर्ड प्रिंट करायच्या अगोदर आपल्याला हे रेकॉर्ड काय केलं पाहिजे? पेज, पेज ऑल, त्याच्यानंतर फॉर
रेकॉर्ड इन, एक मिनट हाँ, आता इथे पुढे स्टेटमेंट काय लिहायचं सांगा. पुढे फेच ऑल केलं, पण फेच ऑल मेथड रिटर्न काय करते आपल्याला, रिझल्ट सेट ते मी आर एस मध्ये स्टोअर केलंय, आणि इथे आर एस आणि प्रिंट काय करणार, रेकॉर्ड म्हणजे कुठला व्हेरिएबल आहे तो माझा आर ई, म्हणजे मला ते प्रिंट होऊन येईल. एक मिनिट मी पुन्हा रन करते. किती रेकॉर्ड करायचे होते तुम्हाला, इन्सर्ट मला कन्सिडर करा, दोन करायचे असतील. आय डी 145, नेम सॅलरी 45,000, डेझिग्नेशन टेस्टर सिटी मुंबई, एज आहे, हा एज 23, सिटी मुंबई. आता इथे परत एक नवीन आय डी 56, नेम सॅलरी इथे मी टाकते 45,000, डेझिग्नेशन एच आर एत किंवा मॅनेजर टाकून देऊ, मॅनेजर. आता इथे मॅनेजर जर आपण कॅपिटल स्मॉलमध्ये तर एकाच लेटरमध्ये टाका, नाही तर मग ते आयडेंटिफाय होणार नाही. एज टाकते इथे मी 34, सिटी गोवा. मला सगळे रेकॉर्ड्स इथे डिस्प्ले झाले, डेटा इन्सर्टेड पण आला, आधी पण मेसेज आला होता, नंतर पण आला, लूपमध्ये टाकलाय म्हणून, आणि त्याच्यानंतर हे सगळे रेकॉर्ड्स मला इथे डिस्प्ले झाले. आले लक्षात, कळाला कोड, कारण की सिलेक्ट स्टार फ्रॉम केल्यानंतर एक्झिक्युट क्वेरी आपल्याला काहीच रिटर्न करत नाही. म्हणजे एक्झिक्युट क्वेरीनी काय करतं की ते जे सगळे रेकॉर्ड आहेत ते कर्सरमध्ये आणून ठेवतो. मग कर्सरमधला रेकॉर्ड म्हणजे कर्सर जो आपल्याला मिळतो, हे सगळे रेकॉर्ड कशामध्ये आलेत, कर्सरमध्ये आले आहेत. मग कर्सरमधले रेकॉर्ड फेच करायची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती परत प्रोग्रामरची, मग त्यासाठी आपल्याला मेथड युज करावा लागतात. मग फेच ऑनली सगळे रेकॉर्ड होतील, फेच वनली एकच रेकॉर्ड होईल. मग इथे पण होणार, पण ते मायस्क्युएल त्यासाठीच आहे ना, इथे आपण प्रोग्राम थ्रू कम्युनिकेट करतोय, त्यामुळे तुम्हाला या मेथड यूज कराव्याच लागतात. म्हणजे याच लँग्वेज मध्ये नाही, ज्यामध्ये तुम्ही डेटाबेस शिकला मॅनेज केला की त्याच्यामध्ये पण तुम्हाला रिझल्ट सेट मधल्या व्हॅल्यूज फेच करायला वेगळी मेथड अप्लाय करावीच लागते. लिहून घ्या, समजलाय कोड? जीत, वरुण, वृषाली, यश, नवघने, ऋतिका, नेक्स्ट. अपडेट केल्याने तुम्हाला डिलीट तुमचं तुम्हाला येईल करता. नेक्स्ट सेम ह्याच्यामध्येच केलं तरी चालणार आहे. आता फक्त दाखवताना मी वेगळं दाखवते. एक्सेप्ट डिपार्टमेंट फ्रॉम यूजर, डेजिग्नेशन फ्रॉम यूजर, अँड इन्क्रीज सॅलरी ऑफ एम्प्लॉई, इन्क्रीज सॅलरी ऑफ एम्प्लॉई बाय 5%, बाय 5% गिवन डेजिग्नेशन. काय करायचं सांगा, युजरकडनं आधी एक डेझिग्नेशन घ्यायचं, आणि त्या डेझिग्नेशनचे जे एम्प्लॉई आहेत त्या एम्प्लॉईची जी सॅलरी आहे ती किती पर्सेंटनी इन्क्रीमेंट करायची, 5%. म्हणजे आपली क्वेरी कुठली अपडेट, म्हणजे इथे तुम्हाला एवढा जो पार्ट आहे तो तुमच्या क्वेरीचा काय येणार आहे सेम. आता मी परत लिहित नाही, कॉपी पेस्ट करते. आता परत त्याच्यानंतर तुम्ही युजरकडनं आधी काय ऍक्सेप्ट करणार, डेझिग्नेशन इनपुट एंटर डेजिग्नेशन. त्यानंतर एक्झिक्यूट, बरोबर आहे. कुठली क्वेरी येणार सांगा, अपडेटची क्वेरी कशी येणार, अपडेट काय, टेबल नेम सेट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी प्लस, सॅलरी प्लस पाय का, सॅलरी इन टू 0.0
फाईव्ह कळालं का, 5% आहे म्हणून आधीची सॅलरी ती त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट करायची, म्हणून सॅलरी इज इक्वल टू सॅलरी इन 2.5 दिलंय. कोणाची? वेअर डेझिग्नेशन इज इक्वल टू, आता हे डेझिग्नेशन म्हणजे काय आहे, परत ही आपली स्ट्रिंगच आहे ना, त्यामुळे तुम्हाला इथे परत कशामध्ये द्यावा लागणार आहे, सिंगल कोट मध्ये. आणि हा डबल कोट, डबल कोट कुठला, हा जो क्वेरीचा होता तो. डॉट फॉर्मॅट, इथे कुठली व्हॅल्यू रिप्लेस करायची आहे, डीई एस जी ह्या ज्या व्हेरिएबल मध्ये आहे ती. त्याच्यानंतर प्रिंट करू आपण मेसेज सॅलरी अपडेटेड, सॅलरी अपडेटेड. अपडेट सॅलरी डॉट आलाय कंट्रोल, पण इथे मी क्लोज करते आणि परत नवीन विंडो ओपन करते. एंटर डेझिग्नेशन, आता जर माझ्याकडे टेबल आहे, या टेबलमध्ये जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम, एकदा मी करून बघते, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, माझ्याकडे आता डेझिग्नेशन कुठले कुठले आहेत, टेस्टर आहे, टेस्टरचा पण बघा, हा टी कॅपिटल आहे, हा टी स्मॉल आहे, त्यामुळे जर मी टेस्टरचा टी कॅपिटल दिला तर हे दोन होतील. बघूया ते कसं होणार आहे. आता टेस्टर बर प्रोग्रामर, प्रोग्रामरची एक रो चेंज होईल, ठीक आहे, प्रोग्रामर. मग डेझिग्नेशन प्रोग्रामर, सॅलरी अपडेटेड. आता सॅलरी अपडेट झालेली ही पण आपल्याला इथे दिसत नाहीये, आपल्या डेटाबेस मध्ये जाऊन चेक करावं लागतं. तुम्हाला ते पण तिथेच डिस्प्ले करायचं असेल तर ती पण सांगते मी कसं करायचं. आता आपण आधी बेसिक लिहिणार आहे, नंतर काय सॅलरी फ्रॉम एक मिनिट एम्प्लॉई. तर इथे प्रोग्रामरची चेंज झालेली आहे, इथे होती 24,000, त्याच्यामध्ये 5% इन्क्रीमेंट झालेली आले लक्षात. पण आता हे सगळं डेटाबेस मध्ये होतं. आता जो फ्रंट युजर वापरतो त्याला डेटाबेस हा ऍक्सेस असेलच असं नाही ना, जर त्याला डेटाबेस हा ऍक्सेस असला असता तर त्याने तिथूनच केलं असतं ना सगळं. आपल्याला ही रिलायबिलिटी प्रोव्हाइड करायची की जीयूआय थ्रू किंवा ह्या आपल्या जे आता आपण हे स्क्रीन थ्रू डेटाबेस मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट व्हायला पाहिजेत, येते लक्षात. आता हे आपल्याला दोन्ही माहिती म्हणून आपण दोन्ही सायमल्टेनियसली हँडल करून बघतोय की होत आहे की नाही ऍक्च्युली. आता हे सगळे चेंजेस तुम्हाला इथेच डिस्प्ले करायचे असतील. दुसरी अजून एक गोष्ट, आता इथे मी जर एंटर केली सॅलरी, सॉरी डेझिग्नेशन, आणि आता मी डेझिग्नेशन टाकते इथे एचआर, तर तरी पण इथे मला सॅलरी अपडेटेड, पण एचआर डेझिग्नेशन नाहीच आहे ना, जिथं पर्टिक्युलर डेझिग्नेशन नसेल मग होल काय येत आहे, कारण की इथेही आपल्याला एम्प्टी सेट रिटर्न होईल, आणि एम्प्टी सेट रिटर्न झाल्यानंतर हा मेसेज झाला, पण तसं व्हायला पाहिजे का नाही. मग तुमच्याकडे काय आहे, जेव्हा तुम्हाला अपडेशनची डिलीटची क्वेरी आहे तेव्हा हे चेक करायचं की ज्याच्यासाठी तुम्हाला अपडेशन करायचंय किंवा ज्याच्यासाठी तुम्हाला डिलीट करायचंय ते आधी प्रेझेंट आहे का, येते लक्षात. आणि मग त्याच्यानंतर पुढची मग जी ऍक्च्युअल टास्क सांगितली तुम्हाला ती परफॉर्म करायची. मग आता याच्या आधी मी चेक करणार सीआर डॉट एक्झिक्यूट, सिलेक्ट स्टार फ्रॉम, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर डेझिग्नेशन इज इक्वल टू गिवन. इथे मी ते रिप्लेस करणार. आता हे तुमच्यावरती आहे, आपण सगळं चेकिंगसाठी करतोय, नको नसेल करायचं तर एवढी क्वेरी सफिशियंट आहे. आता इथे सिलेक्ट ची क्वेरी मला रिटर्न काय करते, रिझल्ट सेट रिटर्न करते. आणि जर पर्टिक्युलर रेकॉर्ड प्रेझेंट असेल तर मी तुम्हाला कालच सांगितलंय, तर तुम्ही काय करणार, आधी फेच ऑलला कॉल करणार आणि फेच ऑल नंतर काय करणार, रोक आउट. म्हणजे जर रेकॉर्ड मिळाले तर रोक आउट मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर होईल, नंबर ऑफ रेकॉर्ड. आणि जर डेझिग्नेशन ते प्रेझेंटच नसेल तर रोक आउट मध्ये काय, झिरो. हे आपलं कालच्या लेक्चरलाच झालंय. माझी मी काय करणार, हे सगळे रेकॉर्ड फेच करणार, एफ ए टी सी एच फेच ऑल. फेच ऑल साठी तुम्ही एका रिझल्ट सेट मध्ये स्टोअर केले तरी चालतील ते. आणि त्याच्यानंतर मी चेक करणार, इथे मी एक काउंट घेणार सीआर डॉट रो काउंट. म्हणजे आता फेच करून जेवढे फेच झाले त्याचा रो काउंट येतो, हा ऍट्रिब्यूट आहे. जर एकही रेकॉर्ड फेच झाला नाही, म्हणजे डेझिग्नेशन मॅच झाला नाही, तरी एकही रेकॉर्ड फेच होईल का, नाही. मग त्या केसमध्ये रो काउंटला रिटर्न काय करेल, झिरो. मग इथे मी चेक करणार, जर हा काउंट ग्रेटर दॅन झिरो आहे म्हणजे काय, नंबर ऑफ रेकॉर्ड प्रेझेंट आहेत, असतील तरच काय करायचं, अपडेट करायचं. आणि अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते पण परत डिस्प्ले करायचं असेल तर
अपडेट झालं ते अपडेटेड रेकॉर्ड पण तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर त्या केसमध्ये परत हीच क्वेरी द्यायची, कारण की अपडेटेड करायचे आहेत ना, आता परत फेच ऑल करायचं. आणि इथे ते रेकॉर्ड प्रिंट करायचं, फॉर रेकॉर्ड इन आर एस प्रिंट रेकॉर्ड. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे एक मेसेज पण प्रिंट करू शकता, हे फेच करायच्या अगोदर अपडेटेड रेकॉर्ड्स आर. आणि याच्यानंतर हा जो वरचा ईट लिहिलाय त्याचा इथे बाहेर एल्स लिहायचं आणि लिहायचं गिव्हन डेझिग्नेशन नॉट फाउंड. कळत समजलं कसं केलंय? हा इथे मी दिलाय स्लॅश एंड, कारण की म्हणजे लगेच नको आलाय लाईन इन मध्ये म्हणून. नाही स्लॅश एंड तुम्ही नेहमी सारखं जसं आपण सी मध्ये जावा मध्ये युज करतो तसंच. इथे मी टेस्टर देते. हा एरर आली काली एरर सांगा. हा बघा अननोन कॉलम टेस्टर वेअर क्लॉथ सांगा. अननोन कॉलम टेस्टर वेअर क्लॉथ डेझिग्नेशन काय आहे तुमची? स्ट्रिंग आहे. मग इथे आपल्याला इथे कशामध्ये टाकलं पाहिजे? सिंगल कोट मध्ये. लक्षात एंटर डेझिग्नेशन टेस्टरच टाकते. रेकॉर्ड अपडेटेड तिन्ही झालेत, कॅपिटलचा पण झाला इकडे टेस्टर, तिघांचे रेकॉर्ड आहेत. मग तुम्हाला थ्री रेकॉर्ड अपडेटेड फोर रेकॉर्ड अपडेटेड असं वगैरे जर पाहिजे असेल त्याचा ऑलरेडी काउंट इथे आहेच तुमच्याकडे, किती रेकॉर्ड सापडलेत तेवढे ते आहेत त्याचे रेकॉर्ड, मग तुम्ही ते लिहू शकता काउंट रेकॉर्ड अपडेटेड मध्ये. समजलं कळालं? आणि जर मी ते डेझिग्नेशन दिलंच नाही तर हे जवळ कायसाठी गेलंय? तर ते प्रेझेंट नसल्या डेझिग्नेशन साठी गेले. आता इथे मी काहीतरी डेझिग्नेशन टाकते रॅन्डम, काय येत आहे? गिव्हन डेझिग्नेशन नॉट येते. लक्षात दोन्ही केस आपल्या इथं मॅनेज झालेले आहेत, लिहून घ्या. हे नाही लिनक्स मध्ये होतं पण कधी कधी सिंपल आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं ह्याच क्वेरी मध्ये मी काही चेंजेस केले, सेम कॉपी करते कोड याच्यामध्येच केले तरी चालणार आहे, फक्त मी एक नवीन प्रोग्राम क्रिएट करते. एक्सेप्ट डेझिग्नेशन फ्रॉम युजर अँड डिलीट दॅट एम्प्लॉई. एक्सेप्ट डेझिग्नेशन फ्रॉम युजर अँड डिलीट दॅट एम्प्लॉई, तर कसं येणार आहे सांगा? दॅट एम्प्लॉई म्हणजे आधी तुम्हाला एम्प्लॉई चेकिंग वगैरे करायचंय, म्हणजे कुठपर्यंत कोड तुमचा सारखा येईल. जर चेकिंग वगैरे सगळं प्रॉपर करायचं असेल तर इथपर्यंत हा कोड तुमचा सारखाच येणार आहे. चेंज कुठली क्वेरी होणार आहे? अपडेट. म्हणजे काय होणार आहे इथे? फक्त डिलीट फ्रॉम एम्प्लॉई डेझिग्नेशन इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये ते. आणि तुम्हाला किती रेकॉर्ड डिलीट झाले हे दाखवायचं असेल तर एम्प्लॉई म्हणजे तो काउंट मध्ये आपल्याला आहेच ना, ते किती जेवढे सापडले तेवढेच डिलीट होणार आहेत. काउंट एम्प्लॉई डिलीटेड, एवढे तीन एम्प्लॉई डिलीट झाले, चार एम्प्लॉई डिलीट झाले, ते सगळं. मग आता ह्या केसमध्ये डिलीट एम्प्लॉई झाल्यानंतर डिस्प्ले करायची गरज आहे का? म्हणजे इथे तुम्हाला हा डिस्प्लेचा कोड लागणार आहे का? समजत? आणि आपला एल्स चा पार्ट गिव्हन डेझिग्नेशन इज नॉट, कळत आहे? झाला आता तो फक्त मी आता इथे मी टाकते प्रोग्रामरची एकच एंट्री आहे माझ्याकडे, मला माहिती आहे.
अनएम्प्लॉय डिलीटेड, आणि ऍक्च्युली जर तुम्ही डेटाबेसमध्ये जाऊन बघितलं तर तो डिलीट पण झालेला असणार आहे, ते पण दाखवते तुम्हाला मी. सिलेक्ट स्टार फ्रॉम, बघा इकडे नाही. आणि आता जर मी डेसिग्नेशन परत एकदा रन करते, आणि आता इथे मी डेसिग्नेशन टाकते इथे प्रोग्रामर, आता माझ्याकडे नाही आहे एक पॉईंट प्रोग्रामर, ठीक आहे, तरी मी टाकलं प्रोग्रामर. इंटर गिवन डेसिग्नेशन नॉट, कळतंय, कळालाय हा पण कोड, हा तुम्हाला घरी जाऊन लिहिता येईल नाही तर लिहून घ्या, फोटो काढून घ्या. पायथॉन जे आहे आपलं टीवाय बी सी एसचं जे पायथॉन आहे ते सगळं पायथॉन झालेलं आहे. तुम्हाला टीवाय बी सी एसला सिलॅबसमध्ये डेटाबेस हा टॉपिक नाहीये, मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला डेटाबेस बरोबर कसं कनेक्टिव्हिटी करणार, काय हा पायथॉनचं यूज आहे हे कळेल. टीवाय बी सी एसचा आपला सगळा सिलेबस संपलेला आहे, पण ज्यांनी फक्त स्पेशल पायथॉन लावलाय म्हणजे जीत, अथर्व, यश, बाकी जे तुम्ही आहात, ज्यांनी फक्त स्पेशल पायथॉन लावलाय त्यांचा अजून एक टॉपिक बाकी टीके इंटर. तो टीके इंटर हा जो टॉपिक आहे म्हणजे जीवाय डिझायनिंगचा, तो मी तुमचा नेक्स्ट सॅटर्डे संडे मध्ये कव्हर करेल, किंवा मग नेक्स्ट सॅटर्डे संडे मंडे, पण ते संध्याकाळच्या वेळेमध्ये 5-6 वगैरेला या टायमामध्ये घेईन मी. तो तुम्हाला काय शेड्यूल आहे तो सांगते, जे फक्त तुमचा एकच टॉपिक राहिलेला आहे आणि कोर जॉब आपण आपलं संपलेलं आहे. आणि मंडे पासून टीवाय बी सी एस चे रेग्युलर टीसीएस तर होणारच आहे, प्लस तुमचे आधीच्या सेशन मध्ये किंवा नंतर टीसीएस नंतर तुमचं आयदर पीएचपी होईल किंवा ओएस होईल किंवा डेटा अनालिसिस आपण स्टार्ट करू, येते लक्षात. चालेल, आता आपण इथेच थांबूयात, उद्या परवा सुट्टी आहे, मंडेला लेक्चर. आपण कोड मी तुम्हाला चॅट विंडो मध्ये सेंड केलेला आहे.